आणि यानंतरची बातमी आहे लाउडस्पीकर संदर्भातली. मुंबईमध्ये रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकरला बंदी घालण्यात आलेली आहे. लाउडस्पीकर वादानंतर मुंबई पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतलाय. भोंगे आणि लाउडस्पीकरवरून सुरू झालेल्या वादानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आलेले आहेत. सायलेंट झोनमध्ये असलेल्या धार्मिक स्थळांना भोंग्यांची परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना देखील भोंग्यांची परवानगी नाकारण्यात येणार आहे. भोंग्यांबाबतच्या तक्रारी आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. यापूर्वी दंग्यांमध्ये सामील झालेल्या काही जणांना पोलिसांनी नोटीस देण्यासही सुरुवात केली आहे. तर मुंबई पोलिसांची नियमावली नेमकी काय आहे, हे नियम काय आहेत, आपण एकदा पाहूयात. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मुंबईमध्ये लाउडस्पीकरला बंदी असेल. सायलेंट झोन मधल्या धार्मिक स्थळांना भोंग्यांची परवानगी नाहीये. अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना भोंग्यांची परवानगी नाकारण्यात येणार. लाउडस्पीकरच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई आणि 12,000 रुपयांचा दंड. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.